यावर्षी हिंदू धर्मियांचा आषाढी एकादशी व मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असून त्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा जपला जावा यासाठी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देसले यांच्या उपस्थितीत कोळपेवाडी पोलीस दूरक्षेत्राच्या प्रांगणात 26 जून रोजी कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगावथडी, शहाजापूर, वेळापूर आदी गावातील हिंदू मुस्लिम बांधवांची एकत्रित शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली असून सदर बैठकीत हिंदू मुस्लिम बांधवांना पोलीस निरीक्षक देसले यांनी शांतता बैठकीचा उद्देश समजावून सांगितला. कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगावथडी, शहाजापूर, वेळापूर आदी गावातील सर्वच नागरिक शांतताप्रमी असल्यामुळे आजपर्यंत पोलीस प्रशासनाला अडचणी आलेल्या नाही याचा आवर्जून उल्लेख करून त्याबद्दल नागरिकांचे कौतुक यावेळी देसले यांनी केले. यावेळी मुस्लिम बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की बकरी ईद सणाला मुस्लिम बांधव कुर्बानी देतात, परंतु यावर्षी हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी व मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत, त्यामुळे हिंदू बांधवांना त्याच दिवशी आषाढी एकादशी सण साजरा करावा लागणार आहे. मुस्लिम बांधवांना बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी 3 दिवस असतात, त्यामुळे यावर्षी हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करून मुस्लिम बांधवांनी एकादशीच्या दिवशीही कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त जर एखादा मुस्लिम बांधव कुर्बानी देत असेल तर त्याला सर्व मुस्लिम बांधव विरोध करून शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे देखील मुस्लिम बांधवांच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावेळी कोळपेवाडीचे माजी सरपंच सूर्यभान कोळपे, उपसरपंच अनिल कोळपे, सुरेगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुनील कोळपे, मौलाना रिजवान, ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अंबादास धनगर, पुंजाजी राऊत, शिवाजी कोळपे, शकील पटेल, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक फौजदार गजानन वांढेकर, पोलीस कॉन्स्टेबल युवराज खोळे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तमनर, किसन सानप, पंचक्रोशीतील पोलीस पाटील तसेच रज्जा कुरेशी, शब्बीर तांबोळी, शोएब सय्यद, हुसेन सय्यद, कलंदर सय्यद, मौलाना आदिल, मुश्ताक पटेल, मौलाना हनीफ, मौलाना बिलाल, राजू शेख, अकिल कुरेशी, अकिल शेख, राजू टेलर, शाकिर सय्यद, अजीज पटेल, आवेश कुरेशी, नोमान पटेल, सलीम शेख, याकूब कुरेशी, युनुस पिंजारी, जाकिर सय्यद आदींसह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोळपेवाडी में सब धर्म गुरु और सरपंच साहब, तमाम धर्म के लोग यह साहब की दावत पर आए थे और यहाँ पर बरसों से अमन को, शांति को बरकरार रखने के लिए हर मुमकिन कोशिश की जाती है. इसी तरह इस साल भी बकरीद के अंदर हमारे हिंदू भाइयों का सन आ रहा है, इसलिए ऑप्शन होने की वजह से पहले दिन बकरीद की कुर्बानी हम लोगों ने ना देने का फैसला किया है. पूरे धर्मगुरु मस्जिद कमेटी के लोग जमा हुए और सब ने फैसला किया है कि गांव के अमन और शांति को बरकरार रखते हुए एकादश होने की वजह से हम लोगों ने ये फैसला किया है. और इसके ताल्लुक से हम जब भी गाँव के ताल्लुक से ऐसी बातें आएंगी, अमन को बरकरार रखने के लिए हर कोशिश करते रहेंगे. धन्यवाद. बकरीद सणानिमित्त त्यासोबतच आषाढी एकादश हे दोघं हिंदू आणि मुस्लिम धर्मीय सण जे आहेत ते एकाच दिवशी येत असल्यामुळे काही लोकांमध्ये अशा प्रकार संभ्रम असतो की हिंदू मुस्लिम लोक एकत्र राहतील का नाही, की काही वाद होऊ शकतो का. अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे वाद कोळपेवाडी शहरामध्ये नाही आहेत, गावात नाही, परिसरात नाही. परंतु एक सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व नागरिकांना या ठिकाणचे मौलाना असतील, आमचे मुस्लिम धर्मीय प्रमुख असतील, हिंदू धर्म असतील, आमचे सरपंच असतील, पदाधिकारी सर्वांची या ठिकाणी एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये सर्वांनी मला आश्वासित केलं आहे अशा प्रकारचे कुठलेही वाद या परिसरात नाही आहे आणि येणारा सण हे सर्व एकोप्याने साजरा करणार. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनी असं या ठिकाणी घोषित केलं आहे, मौलानांनी देखील आम्हाला आश्वासित केलं आहे. येणाऱ्या 29 तारखेला आषाढी एकादश असल्यामुळे ती जी बकरी ईद आहे ती बकरी ईद त्यांची 30 तारखेला ते साजरा करणार आहे. निश्चितच हिंदू बांधवांसाठी एक चांगल्या प्रकारे त्यांनी ती कुर्बानी दिलेली आहे आणि बकरी ईदची खऱ्या अर्थाने कुर्बानी त्यांनी दिलेली अशा प्रकारचं या ठिकाणचं वर्तन हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि त्यांचं कौतुक देखील या ठिकाणी हिंदू बांधवांनी केलेलं आहे. एकंदरीतच या ठिकाणी सर्व धर्मीय लोक अत्यंत गुण्यागोविंदाने राहतात आणि ते कायम राहावे त्या भूमिकेतनं प्रशासन अत्यंत सतर्क आहे आणि वेळोवेळी प्रशासन आपल्या सर्व लोकांच्या सेवेसाठी मनसरी सज्ज आहेत असं आम्ही या ठिकाणी आपल्याला आश्वासित करू इच्छितो. मुस्लिम समाजाने जो उद्याची बकरी ईद ही 3 दिवसानंतर करण्याची जी ठरवलं त्याबद्दलही मी सर्व मुस्लिम समाज बांधवांचं आपल्या कोळपेवाडी परिसराच्या वतीनं त्यांचं आभार मानतो, कारण की त्यांनी एक चांगला निर्णय घेऊन एक सामाजिक सलोखा निर्णय घेण्याचं काम केलं. त्याचबरोबर साहेबांनी या ठिकाणी मीटिंग ठेवून एक चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे सामाजिक कार्यकर्ते असतील, मस्जिदचे मौलाना असतील किंवा गावचे सरपंच, पोलीस पडले, सर्व इथे उपस्थित राहिले
आणि आषाढी एकादशी आणि बकरी ही एकाच दिवशी येत असल्याने या ठिकाणी सामाजिक सलोखा आणि ठेवला गेला पाहिजे, त्याकरता आमचे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना या ठिकाणी ऑप्शन असल्यामुळं बकरीचा सण त्यांनी 29 म्हणजे ज्या दिवशी पंढरीची वारी एकादशी आहे त्याच्याऐवजी 30 तारखेला आम्ही ती गुरुबाणी साजरी करू असा मोठा असा निर्णय या ठिकाणी आमच्या मुस्लिम बांधवांनी घेतलेला आहे, त्यामुळे त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो। असा सामाजिक सलोखा आमच्या कोळपोडी परिसरामध्ये नेहमी सणाच्या किंवा उत्सवाच्या वेळेला दोन्ही समाजात असतो। पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांना आणि शुभेच्छा। प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोळपेवाडी, कोपरगाव।